आणि आज त्यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. हिंदी सोबत मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी मोठी कामं केलेली आहेत. आपल्यासोबत चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे जोडले गेलेले आहेत. गिरीशजी, सुलोचना दीदींचं निधन झालेलं आहे, आपली श्रद्धांजली. खूपच वाईट दिवस आहे आज आणि आपल्याला खूप दुःख होईल, कारण एक खूपच एक्सपिरियन्स, एक लिजेंडरी ऍक्ट्रेस ज्यांना आपण मराठीमध्ये ज्यांनी कमीत कमी 50 ते 60 पिक्चर्स केले, हिंदीमध्ये ज्यांनी 250 पिक्चर्स केले, असे असं एक मोठं नाव आज एक आमच्यामधून निघून गेलेलं आहे. त्याचं आपल्याला खूपच दुःख राहील, कारण त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आपण आपल्याला सांत्वनं देण्याची गरज आहे. फिल्म इंडस्ट्रीचं हे खूपच मोठं नुकसान आहे, कारण निरुपा रॉय आणि सुलोचना दीदी या दोन अशा नावं होत्या ज्यांना आपण केव्हाही रिस्पेक्टने बघायचो, एक आदर होता. आणि त्यांनी जितकी फिल्म्स केलेल्या आहेत त्यांनी एक आपल्या कॅरेक्टरमध्ये ग्रेस ठेवलेला प्रत्येक वेळेला, हा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मराठीमध्ये सुद्धा आणि हिंदीमध्ये सुद्धा. तर ही जी लिजेंडरी व्यक्ती असते अशी जेव्हा आपल्यामधून जाते, ऑब्व्हियसली हे संपूर्ण सिनेमासृष्टीचा खूप मोठा लॉस आहे. आणि माझ्याकडून फक्त हे अपेक्षा करेल की त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा, आणि जो त्यांनी काम केलेलं आहे त्याला नवीन पिढीने रिस्पेक्टने बघायला पाहिजे आणि त्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. जी धन्यवाद गिरीशजी, आपण दिलेल्या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, सुलोचना दीदींचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे, आपली श्रद्धांजली. सुलोचना दीदींचं भारतीय चित्रपटसृष्टीसाठी योगदान खूप महत्त्वाचं आहे. मराठी चित्रपट त्या मराठी आहेत, आपले आहेत, म्हणून जवळच्याच वाटतात. पण आज भारतातील संपूर्ण जे जे चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक आहेत त्यांना त्यांचा एक आधार गेल्यासारखं वाटेल, कारण सुलोचनाताईंचं काम हे आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे आणि माझ्याही आधीची पिढी, म्हणजे आमचे आईवडीलही त्यांचे फॅन होते असा त्यांचा तो काळ. कसं असतं की आत्ता त्या कार्यरत नव्हत्या, पण सुलोचना दीदी नुसत्या आहेत हा सुद्धा एक आधार असायचा प्रत्येकाला. तर त्यांचं जाणं नक्कीच खूप दुःखद आहे, माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद प्रवीणजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. वयाच्या 94व्या वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. दादरच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं असून त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येते. त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला होता. अगदी घरंदाज आणि सोज्वळ असा स्वभावाच्या त्या होत्या आणि त्यांच्या भूमिकाही काही प्रकारच्या तशाच असायच्या आणि त्यांच्या भूमिकांचं फार कौतुकही त्यावेळेस व्हायचं. 1960 त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बालाजी पेंढरकर यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. आज त्यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते. आपल्यासोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, सुलोचना दीदी आपल्यात नाही आहेत त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली, अतिशय सोज्वळ, शांत आणि घरंदाज अशा त्यांच्या भूमिका होत्या, आपली श्रद्धांजली. नाही, ही न्यूज ऐकून आत्ता खूपच जरा शॉकिंग पण वाटते. आणि मी दीदींना प्रत्येक वेळा भेटायचो तेव्हा त्या खूप कौतुक करायच्या, मग कुठल्या अवॉर्डला ते कमी यायच्या, म्हणजे जेव्हा त्यांचे आशीर्वाद घेणं. पण आता काय रिॲक्ट वगळत नाही, पण भावपूर्ण श्रद्धांजली आहे दीदींसाठी. पण नेहमीच आम्हा सगळ्यांना जेव्हा जेव्हा भेटलं तेव्हा कौतुकाची थाप आणि कौतुके नेहमी व्हायची त्यांच्याकडून. निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे आपल्यावर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे. त्यांच्यामधले असे कोणते गुण जे तुम्ही स्वतःमध्ये सुद्धा बघतात आणि तुम्हाला स्वतःमध्ये सुद्धा घ्यावेसे वाटतात? नाही नाही,
दीदींकडे माया, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यात एक वेगळी आईची माया होती. ती माया नेहमी, म्हणजे मी म्हणजे लहानपणीचे सिनेमे पाहतो, पण जेव्हा काम करायला लागलो आणि खरं दोन तीन वेळा दीदीं बरोबर भेटणं आणि त्या एवढ्या आपुलकीने आत्मीयतेने मला माझ्यावर प्रेम करायचं की आशीर्वाद द्यायचा, तर ते ती माया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. निश्चितच त्यावेळी सुद्धा त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला होता आणि त्यातूनही आपल्याला बरंचसं काही शिकता आलं असेल. धन्यवाद सिद्धार्थ आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 30 जुलै 1928 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी 1943 रोजी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठी तसेच हिंदी चित्रपटामध्ये चरित्र अभिनेती, घरंदाज, आई म्हणून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. या सर्व त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना भालाजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं. या चित्रपटासाठी त्यांना भालाजी पेंढारकर यांनी भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिकसुद्धा दिलं होतं. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. चित्रभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक पिढ्या त्यांनी त्यांच्या घडवलेल्या आहेत. पुढच्या पिढ्यांना त्यांनी त्यांचा वारसा दिलेला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्या भूमिकांचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सालस, सोजवळ आणि घरंदाज अशा भूमिका नेहमीच त्यांनी स्वीकारल्या आणि त्याच भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी त्यांना खूप मोठी पसंती दिलेली आहे. आपल्यासोबत अभिनेत्री किशोरी शहाणे जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीजी, आपण बघतोय की सुलोचना दीदी आता आपल्यामध्ये नाही आहेत आणि आपली श्रद्धांजली. हो हो, त्या अशा अभिनेत्री होत्या ना की माझ्याही आईच्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या अभिनेत्री आहेत आणि इतका दीर्घकाळ त्यांनी आपल्या सिनेसृष्टीला दिला की त्यांच्या जाण्यानं खरंच एक खूप मोठी पोकळी निर्माण होणार आहे. आणि त्यांचा इतका रिस्पेक्ट त्यांनी कमवला, म्हणजे प्रत्येक आपल्या अवॉर्ड फंक्शनला मराठीच्या तर त्या उपस्थित असायच्या, आवर्जून त्या खूप उत्साही होत्या. आणि त्यांच्याबरोबर जितकं माझं इंटरॅक्शन झालं कायम आशीर्वादाचंच आमचं बोलणं असायचं, म्हणजे त्या खूप आशीर्वाद द्यायच्या की खूप प्रगती कर. आणि इतकं म्हणजे प्रेमानं, प्रेमभावानं त्यांनी कायम असं सगळ्यांकडेच बघितलं की आम्ही सगळे जसं काही त्यांचे पिल्लं आहोत अशा हिशोबाने त्यांचं वागणूक असायची. आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी खूप खूप रिस्पेक्ट मिळाला. खूप त्यांचं कार्य इतकं मस्त छान होतं, त्यांच्याकडे बघून कितीतरी जण शिकली असतील आपला अभिनय करणं आणि आपला वावर कसा असावा हे शिकणं. तर त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहते आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच किशोरीजी, आपण बघितलं की आपलं जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण झालं त्याच्या आधीच्या पिढीच्या या होत्या, तर आपण त्यांच्याकडून अशा कोणत्या गोष्टी घेतल्या आणि त्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण कार्यान्वित केल्या? हो, त्या इमोशनल कॅरेक्टर खूप छान करायच्या आणि इतकं सात्विक चेहरा त्यांचा, म्हणजे त्यांचे हावभाव इतके मातृत्व झळकायचं त्यांच्या चेहऱ्यावरून की ही जी भावना आहे, जसे एक अभिनेत्री म्हणून, म्हणजे तुम्ही माता असाल नसाल पण एक अभिनेत्री म्हणून कसं तुमचा हावभाव असले पाहिजेत आणि नंतर त्यांचा वावरही कसा होता, तर हे नक्कीच मीही आत्मसात केलं आहे की जेव्हा आपण एखाद्या मातेची भूमिका करतो तेव्हा कसं इतकं त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं त्या भूमिकेमध्ये की इतरांनाही तितकंच ती भावना त्यांच्या हृदयापर्यंत पोचली पाहिजे, अशा भावना आपण एक्सप्रेस केल्या पाहिजेत. म्हणजे खूप खूप शिकण्यासारखं आहे. मी असं मोजकं एखादं काही नाही सांगू शकत, पण नक्कीच त्या एक इन्स्टिट्यूशन आहेत, होत्या आणि त्यांचं काम त्यांच्या नंतरही आपल्याला भरपूर शिकवत जाणार आहे. जी धन्यवाद किशोरीताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत आता अभिनेते जयवंत वाडकर जोडले गेलेले आहेत. जयवंतीजी, सुलोचना दीदी यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे आपण बघतोय की मराठी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे. आपली श्रद्धांजली. नाही म्हणजे अगदी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना.
आणि दिदींच्या अतिशय जवळ होतो आणि खूप बोलायचो, फोन करायचो त्यांना, त्यांच्या सुनबाई आणि आम्ही सगळे जण बऱ्याच वेळा बोलायचो. आणि त्या मला वाटतं की या वयात मध्ये मी सगळ्या फंक्शन्सना जसं मी प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढायला असू तशा त्या स्वतः येऊन म्हणजे अगदी त्यांच्या त्या व्हील चेअरवर येऊन त्या सगळ्या अटेंड करायच्या आणि त्यांचा तो उत्साह, त्यानंतर त्यांचे रिॲक्शन, त्यांचं बोलणं, सगळ्यांना शुभेच्छा देणं आणि नवीन लोकांना प्रोत्साहन द्यायचं हे सगळं मी पाहिलेलं आहे त्यांचं. त्यामुळे ते खूपच काय म्हणतो आपण, खूपच असं व्यक्तिमत्व होतं आणि छान आणि त्या स्वभावाला इतक्या गोड होत्या अगदी म्हणजे त्यांना त्यांनी जवळ घेतलं ना की असं वाटायचं की आपली आई जवळ घेते हे इतकं ते सुंदर त्यांचं रिॲक्शन असायच्या. त्यामुळे मला तर वाटतं खूप म्हणजे खूपच वाईट वाटतंय त्या गेल्या निघून, पण त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून आणि असंच त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे त्यांचे सगळे सिनेमे तुम्ही पाहाल तर तो आपल्याला प्रोत्साहित करतात असं मला वाटतं. नवीन पिढीने ते फिल्म बघाव्या आणि त्याचं ऍक्टिंग करावं असं मला नेहमी वाटतं. जी धन्यवाद जयवंतजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.